नमस्कार, मी सरिता दीक्षित. सरिता दीक्षित चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरलेली वांगी कशी करायची त्याच्यामध्ये दोन चाचं खार टाकायचा. सुंदर वांगी होते आणि ते आपण बघूया. अर्धा किलो वांगी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बटाटा टाकलं तरी चालेल. खोबरं, ओलं खोबरं, शेंगदाणे, आलं लसूण, कोथिंबीर, लाल मसाला, हळद आणि गरम मसाला आणि हे खारं वांग्यासाठी जरासं लोणच्याचं खार. तरी गॅस पेटून घ्यायचा, त्यामध्ये शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे. छान भाजले ना त्याची भाजी खूप टेस्टी लागते. हा कच्चेपणा सगळा जायला पाहिजे, नाही तर भाजी उरत लागते. मध्ये काढून माझ्याकडे ओलं खोबरं आहे, सुकं खोबरं पण चालेल. ओलं खोबरं होतं म्हणून ओलं खोबरं टाकलं. असं लाल येईपर्यंत भाजायचं. थंड झालंय, थंड झाल्यानंतर हे भांड्यामध्ये टाकायचं आणि लसूण टाकायचं, एक चमचा गरम मसाला, दीड चमचे टाकायचा. वांगे अर्धा किलो आहे ना, आणि दोन चमचे लाल मसाला. लाल तिखा आहे पण जास्त तिखट नाही आहे, पण कलर छान येतो. थोडी हळद टाकायची आणि कोथिंबीर टाकायची. आता हे मिक्सरमध्ये तेल टाकून वाटून घ्यायचं, याच्यात थोडं तेल टाकायचं. आता हे वाटून घ्यायचं. हे वाटून गेले बारीक एकदम झाले. आता एका ताटामध्ये काढून द्यायचे. खूप बारीक आणि छान असं मस्त वाटतं, एकदम छान वास येतो याचा. आता याच्यामध्ये जर असं हे दोन जसं मसाला टाकाय, नाही टाकत तरी चालेल, तुम्ही थोडा टाकला छान चवेल लागतं. आणि आता हे वांगे एकदम छानपैकी कापून धुवून ठेवले. तर याच्यात मीठ भरायचं आणि याच्यात मीठ असं आपल्या अंदाजे मीठ घ्यायचं. एक चमचा मीठ घेतो तरी चालेल, दोन चमचे तेल टाकायचं. एक जीव करायचा हा थोडा. आणि हे मीठ आहे ना, याच्यात फक्त थोडंसं भरायचं, म्हणजे ते अजून छान लगेच शिजतं. सगळ्या वांग्यामध्ये असं मीठ भरून द्यायचं. तर ते एवढं मीठ आहे ना, तिथे टाकायचं. एक मूग हलवायचा, मीठ कसं लागतो तुमच्या चवीनुसार तुमच्या अंदाजप्रमाणे टाकायचं. आता हा मसाला तयार झालाय, त्याच्यामध्ये या वांग्यामध्ये आपण पहिले मीठ भरलं होतं, त्याच्यामध्ये आता हा मसाला भरायचा. छोटे छोटे भरायचे, जास्त नाही. हे वांगे भरून झाले, ते बटाटे याच्यात टाकायचे. हे कटोपत पाणी घ्यायचं, त्याच्यात चाळण ठेवायची. आपण पहिले वांगे वाफून घेऊया, म्हणजे पटकनी होतं आणि छान चवीला लागतं. हे वांगे एक 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 त्याच्यावर ठेवायचे. बटाटे पण टाकून द्यायचे त्याच्यामध्ये, थोडंसं वाफवायचे. त्यात तुम्हाला पाहिजे तर टाकलं, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. माझं नाकू खाकून मी टाकतो. जरा गॅस पेटवून याच्यावर झाकण ठेवायचं, 10 मिनटं झाकून ठेवायचं. ते चांगले वाफू द्यायचं. आणि हा मसाला आहे ना, ह्या मसाल्यानंतर त्याच्यात तेलात फ्राय करून टाकायचं. 10 मिनटं झालेली, आपण बघूया वाफवली का. वा, खूप छान. थोडंसं अर्धे कच्चे वापरले, ते आपण तेलामध्ये वापरून घेऊया. तीन चार चमचे तेल टाकायचं, टाकून आता एक वांगी असं टाकूया. वाफून मस्त एकदम झाले. आता हा मसाला आहे ना, तो वर टाकून द्यायचा. हा मसाला पण त्याच्यात टाकायचा. थोडं पाण्याचं उकळा द्यायचं, म्हणजे सगळं मसाला एकदम मस्त झाला पाहिजे. ढक्कण ठेवायचं सगळं.
वाफतो मिळतो मस्त एकदम डब्याला पण घेऊन जायला हरकत झालंय रे पण अजून थोडस होऊ द्या एकदम काढून घ्या.